चला बघा या पेज नंबर 15 वरती वर्ड प्रॉब्लम्स ठीक आहे ऑन सेल पहिला क्वेश्चन काय देतात एग्जांपल इन अ क्लास ऑफ 70 स्टूडेंट 70 विद्यार्थ्यांच्या वर्गात 45 स्टूडेंट्स लाइक टू प्ले क्रिकेट 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळायला आवडतं 52 स्टूडेंट्स लाइक टू प्ले खो खो आणि 52 विद्यार्थ्यांना खो खो खेळायला आवडतो ऑल द स्टूडेंट्स लाइक टू प्ले एटलीस्ट वन ऑफ द टू गेम सगळ्या विद्यार्थ्यांना 70 च्या 70 पोरांना दोन्ही पैकी कुठला ना कुठला एक खेळ आवडतोय इथं खूप आवडते किंवा क्रिकेट आवडते हाउ मेनी स्टूडेंट्स लाइक टू प्ले क्रिकेट और खो खो तर किती विद्यार्थ्यांना फक्त क्रिकेट किंवा किती विद्यार्थ्यांना खो खो खेळायला आवडते कळतंय का तुमच्या पुस्तक नवीन मध्ये असं म्हणतंय क्वेश्चन आवडलाय का क्रिकेट और खो खो त्यामध्ये क्वेश्चन ऍड करा हाउ मेनी स्टूडेंट्स लाइक टू प्ले ओनली क्रिकेट अजून एक क्वेश्चन ऍड करा आहे नाही ना ऍड करा हाऊ मेनी स्टुडंट सगळ्यांचा क्वेश्चन ऍड करा जय ज्या मुलांच्या पुस्तकात नागपूरचा क्वेश्चन नाहीये हाऊ मेनी स्टुडंट्स लाइक टू प्ले ओनली क्रिकेट हा क्वेश्चन त्यांनी पुस्तकात ऍड करावा कळतंय ना झालं का चला आपल्याला टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती 70 ठीक आहे आता 70 विद्यार्थ्यांपैकी ठीक आहे काहींना क्रिकेट खेळ आवडते काहींना खो खो खेळ आवडते ठीक आहे आपण इथे लिहू सपोज ठीक आहे सेट ए इज द सेट ऑफ स्टूडेंट हू प्ले क्रिकेट सेंटेन्स वाढवल्या आणि सेट बी इज द सेट ऑफ स्टूडेंट हू प्ले खो खो बरोबर ना त्यांनी आपला खो खो खेळणार आहे ठीक आहे आपलं हा क्रिकेट खेळणार आहे किती विद्यार्थी दिल्यात देअरफोर एन ऑफ ए इज इक्वल टू 45 आणि एन ऑफ बी इज इक्वल टू 52 बरोबर ना हा आता मला काय निघत काय काढताय मला बघा एन ऑफ ए आणि एन ऑफ बी वरून काय करू शकतो एक बघा ए युनियन बी मिळून किती झालं पाहिजे माझं 70 आहे कळते ना ए युनियन बी म्हणजे काय खो खो खेळणारे विद्यार्थी आणि क्रिकेट खेळणारे विद्यार्थी असे सगळे मिळून किती आहेत 70 पोर आहेत म्हणजे ए युनियन बी किती आला 70 बरोबर ना आता आपण एक फॉर्म्युला आहे एन ऑफ राहिला एन ऑफ ए युनियन बी एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू काय असतात एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय जे पोरं क्रिकेट पण खेळतात खो खो खेळतात तर ते काय त्याला काय म्हणायचं ए इंटरसेक्शन बी एन ऑफ ए युनियन बी मला किती द्या 70 एन ऑफ ए म्हणजे क्रिकेट खेळणारे विद्यार्थी किती आहेत 45 आणि खो खो खेळणारे विद्यार्थी किती आहेत 52 हे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी काय असं राहील बरोबर का हे 45 अधिक 52 किती झाले 97 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इथं राहिले 70 आहे असे बरोबर का आता हे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस मध्ये आहे इकडे आल्यावर काय होईल प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 97 बरोबर का देअरफोर एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू काय होईल 97 मायनस 70
therefore n of a intersection b is equal to kya le ha kya le 27 samajh gaya ani a intersection b mhanje kya aste doni pan khelnare vidyarthi barobar na therefore number of student who play cricket and khokho is equal to 27 barobar na ata ne kay sangitla फक्त क्रिकेट खेळणारे विद्यार्थी किती हां आता बघा नंबर ऑफ स्टूडेंट हु प्ले ओनली क्रिकेट बघा नंबर ऑफ स्टूडेंट हु प्ले क्रिकेट हा वेगळा आहे आणि हु प्ले ओनली क्रिकेट हे वेगळा आहे काय म्हणजे का नंबर ऑफ स्टूडेंट हु प्ले क्रिकेट ह्यात काय म्हणजे का फक्त क्रिकेट खेळणारे पण आले आणि क्रिकेट आणि खोखो खेळणारे पण आले म्हणजे फक्त क्रिकेट खेळणारे काढायचे असतील तर काय करावं लागेल जे क्रिकेट आणि खोखो खेळतात ते बाजूला काढणार लागतील कळते ना मग बघा इज इक्वल टू काय येणार नंबर ऑफ स्टूडेंट हू प्ले क्रिकेट बरोबर का मायनस काय केलं नंबर ऑफ स्टूडेंट हू प्ले बोथ क्रिकेट एंड खो खो बरोबर का ये कोण क्रिकेट खेळणारे पोर किती होते 45 आणि त्यात क्रिकेट पण खेळतात आणि खो खो पण खेळतात किती आहेत 27 फक्त आणि फक्त क्रिकेट खेळणारे किती आले 45 आणि 27 गेले 18 ना कळते का नाहीये नंबर ऑफ स्टुडंट टू प्ले ओनली क्रिकेट किती आले समजते काय चाललंय मी पहिल्यांदा फॉर्म्युला दिलाय फॉर्म्युला कसा कळलं का मी काय बोलतोय ठीक आहे क्रिकेट खेळतात पोरं वेगळी गोष्ट आता बघ तुला क्रिकेट पण येते तुला खो खो पण येतोय बरोबर का पण आर्य नाही ठीक आहे आर्य ना फक्त खो खो येते काय फक्त खो खो बरोबर ना आता क्रिकेट खेळणारे एकूण किती झाले माझ्याकडे दोघ झाले तू पण झाला आर्यन पण झाला पण फक्त क्रिकेट खेळणार किती झाली एकच कोण आर्यन मी उत्तर कसं काढणार नंबर ऑफ स्टुडंट हु प्ले ओनली क्रिकेट इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ स्टुडंट हु प्ले क्रिकेट आणि मायनस टू नंबर ऑफ स्टुडंट हु प्ले क्रिकेट अँड खो खो बरोबर का टोटल नंबर ऑफ खेळणारे दोघ जण होते त्यातनं क्रिकेट पण आणि खो खो खेळणारे एक मायनस झाला राहिला किती एक आता एक म्हणजे कोण असणार फक्त क्रिकेट खेळणारी मुलं ठीक आहे त्याचप्रमाणे मला नंबर ऑफ स्टुडंट हु प्ले ओनली खो खो हे काढता येईल का काढता येईल ना असंच बाकाच निघाल पुस्तक दिलेलं नाही आपण काढतोय काय काय काढतोय मी नंबर ऑफ स्टूडेंट हू प्ले ओनली खो खो इज इक्वल टू काय ना नंबर ऑफ स्टूडेंट हू प्ले खो खो माइनस नंबर ऑफ स्टूडेंट काय करायचं म्हणत नंबर ऑफ स्टुडंट ओनली
इक्वेशन काय आला असे देऊ टोटल नंबर ऑफ स्टूडेंट टू प्ले खो-खो माइनस काय आला नंबर ऑफ प्ले स्टूडेंट टू प्ले खो-खो एंड क्रिकेट खो-खो खेळणारे पोरं किती होते 50 पोर टोटल नंबर ऑफ स्टूडेंट्स टू प्ले खो-खो नाही नाही हे फक्त ओनली होतं ना हे काढायचं ठीक आहे टोटल नंबर ऑफ स्टूडेंट्स टू प्ले खो-खो 52 होते आणि दोन्ही पण खेळणारे किती होते 27 राहिले किती 47 आणि 5 किती 45 बरोबर ना हे काढले म्हणजे नंबर ऑफ स्टूडेंट टू प्ले ओनली तो समजते का समजते ना पेज नंबर 15 वरचा आपण पहिले एक्झाम्पल बघितले ठीक आहे Thank you.
पॉज करायचे स्क्रीनशॉट काढणे चला त्यातले आपला काय शिकायचे सेकंड मेथड प्रत्येकाला हाच प्रश्न पण सेकंड मेथड म्हणजे वेन डायग्राम द्वारे ठीक आहे बघा त्यांनी मला काय दिलं पूर्ण क्लास दिला ना दिला पूर्ण क्लास ठीक आहे पहिला काय दिले नंबर ऑफ स्टुडंट्स हु प्ले क्रिकेट बरोबर ना क्रिकेट त्यांना पाहिजे तुम्ही सी देतो चालते का किती पोरं होती 45 नंबर ऑफ स्टुडंट हु प्ले खो खो त्याला के नाव देतो किती होती 52 बरोबर का नाही ठीक आहे पण 52 प्लस 45 किती होते मग आता ह्या असं करू का आपण डायग्राम काढू बरोबर क्रिकेट भी होती आणि खूप खेळणारे भी होती तो क्रिकेट वाले इथे होते खूप वाले आणि काही काही विद्यार्थी क्रिकेट पण खेळत होते आणि खूप पण खेळत होते ठीक आहे क्रिकेट वाले किती होती 45 खूप वाले किती होती 52 बरोबर का क्रिकेट आणि खूप खेळणारे किती होती माहिती का 9 तमाई तिथे किती मानते मी x मानले बरोबर का आता बघा हा जो पार्ट आहे नाही भेटला हा हा जो पार्ट आहे हा काय फक्त हे दोन्ही कडला पार्ट काय आहे फक्त क्रिकेट खेळणार आहे काय बोलते मी फक्त क्रिकेट खेळणार आहे आणि हा हा पार्ट आहे का हा गोल गोल वाला केलेला हा पार्ट आहे काय क्रिकेट भी खेळतात खूप भी खेळतात कळते का हे कडला पार्ट आहे असा कळते का पूर्ण पार्ट कसलाय फक्त खो खो खेळणार समजते ना पुढचे बरं कधी जाईल कळण्या पुढे जाणार की होती कळला समजायचं ठीकले बघा जर मला फक्त खो फक्त क्रिकेट खेळणारी पोरं कळायचे म्हणजे फक्त क्रिकेट खेळणारे ह्या 45 मधनं घेतला जर एक समय नसला तर मला भेटतील का भेटतील ना त्याचप्रमाणे खोखो मध्ये 52 नाही 52 मध्ये हे नंबर मायनस केले तुम्हाला काय भेटते फक्त खो खो खेळणारे विद्यार्थी असे आपण काढू शकतो कळते का नाही ठीक आहे तेच दिले काढता येईल का दाखवतो कसं काढायचं ते बघा एन ऑफ सी किती होते 45 बरोबर एन ऑफ
के किती होते 52 बरोबर किती होते तुम्हारा फॉर्मूला काय लागला आणि n ऑफ a यूनियन b म्हणजे किती होते 70 तुम्हारा n ऑफ a प्लस n ऑफ b माइनस n ऑफ a इंटरसेक्शन b इज इक्वल टू किती ना n ऑफ a यूनियन b n ऑफ a होते 45 a म्हणण्यापेक्षा c आणि k काय बरं का ना वचन करून चालेल तर काय होणार n ऑफ c यूनियन k किती होते 70 म्हणजे n ऑफ c प्लस n ऑफ k ठीक आहे तर तुम्हाला काय होणार n ऑफ a c इंटरसेक्शन k इज इक्वल टू काय होणार n ऑफ c यूनियन k n ऑफ c किती आले म्हणजे 45 n ऑफ k किती होते 52 n ऑफ c इंटरसेक्शन k माहिती आहे का माहिती नाही का x मानले मानले का x सर देखो n ऑफ a c यूनियन k किती होते 70 45 प्लस 52 97 माइनस x इज इक्वल टू 70 x तिकडे गेला काय झाला प्लस 70 इकडे आणले x किती आला 27 आणि x इज इक्वल टू काय होतं माझं x इज इक्वल टू काय होतं n ऑफ c इंटरसेक्शन k किती आले 27 कळते का सेम टू सेम आहे बाकी तुम्ही काढू शकता आता कळते ना मेथड ही पण म्हणजे काय वेन डायग्राम काढून समजते ना ठीक आहे बाकी तुम्ही होमवर्क करा ठीक आहे काय पूर्ण पूर्ण नाही जरा मागे जरा पूर्ण त्यात पण देऊ पूर्ण ठीक आहे काढू नंबर ऑफ स्टुडंट टू प्ले क्रिकेट इज इक्वल टू काय होतं नंबर ऑफ सी किती होते आपण 45 बरोबर काय नंबर ऑफ स्टुडंट टू प्ले काय खो खो इज इक्वल टू एन ऑफ के किती होते आपण 52 बरोबर ना तर आपल्याला ए युनियन नाही सी युनियन के काय भेटलं होतं n ऑफ n ऑफ a c ना n ऑफ c यूनियन k किती होते 70 therefore आपण काय काढू शकतो आता n ऑफ c किंवा फॉर्मुले वापर n ऑफ c यूनियन k इज इक्वल टू काय करतात n ऑफ c प्लस n ऑफ k माइनस n ऑफ a इंटरसेक्शन k c इंटरसेक्शन k बरोबर n ऑफ c किती होते माझे 52 c युनियन k किती आलते 70 ठीक आहे काढले मला माहिती आहे पण काढ केली व्यवस्थित मला इतकं सात नंबर चढाय तयार आहे म्हणलं होतं ठीक आहे हे आहे माझे मेथड टू कळते का कळते ना कळते काय होते वर्किंग नोट्स और मेथड कळते ना हे आहे वर्किंग नोट्स ठीक आहे मेथड टू साठी आणि मेथड टू खाल्लं मी व्यवस्थित एक 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 लिहित आलो किती आलं
97. ओके हाँ आप हमारे क्या करते हैं फक्त नंबर ऑफ स्टूडेंट who play only cricket इसे फोटो का है ना नंबर ऑफ स्टूडेंट who play cricket माइनस नंबर ऑफ स्टूडेंट who play sport नंबर ऑफ स्टूडेंट हु प्ले ओनली क्रिकेट मैच मध्ये नंबर ऑफ स्टूडेंट हु प्ले क्रिकेट किती आहे 45 जो आपण हा डगी चेक 47 किती आले हां तुम जवाब काय आहे दिला ठीक आहे अजून काय नंबर ऑफ स्टूडेंट हु प्ले ओनली तो हो इज इक्वल टू काय येणार टोटल नंबर ऑफ स्टूडेंट हु प्ले क्रिकेट माइनस हो ना माइनस नंबर ऑफ स्टूडेंट हु प्ले समजते का मेथड वन प्रमाणे जे येते मेथड सेकंड प्रमाणे पण ते येते मेथड वन प्रमाणे आपण सगळं हॅज केलंय ठीक आहे बघा हे सगळं आपण मेथड वन मध्ये पण लिहितो बरोबर पण मेथड टू मध्ये जाताना तर काय करावं लागते त्याचे डायग्राम काढून तुम्हाला असं पहिले द्यावं लागते ठीक आहे मेथड वनच आपली सोपी आहे कुठली मेथड वन होईल कळते ना तुम्हाला जे हे तुम्ही ते देऊ शकता देऊन घेऊ मेथड टू मेथड टू हवायचा आहे एक बार तुम्हाला लिहून घ्यायचं फोटो काढायचा आहे स्पॉच करून लिहून घ्यायचं अजून पुढे पर खाली स्पॉच करून स्क्रीनशॉट काढून लिहून घ्यायचं प्रथे स्क्रीनशॉट काढून प्रत्येकाचे लिहून घ्यायचं काय असेल तुम्ही परत हे